नमस्कार, मी समीक्षा. वेलकम टू माय यूट्यूब चैनल जी लेजरा. तर आज आपण जाणार आहोत नर्सरी विजिट साठी, जेथे आपण पाहणार आहोत खूप सारे इंडोर प्लांट्स, आउटडोर प्लांट्स एंड फ्लावर्स. नर्सरीज तीन प्रकारच्या असतात, रिटेल नर्सरी, होलसेल नर्सरी आणि प्रायव्हेट नर्सरी. तर आज मी जाणार आहे रिटेल नर्सरी मध्ये, जेथे की किरकोळ लोकांच्या विक्रीसाठी रोपे वाढवली जातात. सो आर यू रेडी? लेट्स गो. तर मी आले आहे आळंदी रोडवरच्या रिटेल नर्सरी शॉपमध्ये, आणि इथे आपल्याला खूप प्रकारचे प्लांट्स, फ्लॉवर्स पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आपण पॉट्स पण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला इथे दिसत आहे तुळशीचं रोपटं. सगळ्यांनाच माहिती असेल अतिशय गुणकारी असे रोपटे असते. त्याचप्रमाणे आता आपण पुढे फ्लॉवर्स पाहूयात कोणकोणत्या प्रकारचे आहे. इथे आपल्याला दिसत आहे रँचो फ्लॉवर्स. या फ्लॉवरला पॉर्टुलका फ्लॉवरसुद्धा म्हटले जाते. त्यानंतर आपल्याला इथे ब्लू ट्वेडिया नावाचं फूल दिसत आहे, यांना ब्लू स्पाइक सेजसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्याच बाजूला आहेत इथे स्वीट विलियम, चायना पिंक, चायना पिंक, चायना व्हाईट, व्हाईट कलरचे सुद्धा फ्लॉवर्स आहेत इथे. त्यानंतर इथे आहे लोबेलिया इरेनस. त्यानंतर इथे आपल्याला दिसत आहे कार्नेशन रेड फ्लॉवर. हे वेगवेगळ्या प्रकारचे पण असतात, पिंक प्रकारचे पण आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला अजून पाहूया डायनथेस पण म्हटलं जातं त्यांना. आणि इथे दिसत आहे झेंडूची फुलं, झेंडूचे इथे छोटे छोटे रोपटे दिसत आहेत आपल्याला. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फ्लॉवर्स दिसत आहेत. इथे सदाफुलीचे तीन प्रकार आहेत. ते आहे व्हाईट सदाफुली, पिंक सदाफुली आणि या इथे दिसत आहे रेड सदाफुली. त्यानंतर इथे आपण पाहणार आहोत ट्यूबरोज. ट्यूबरोज म्हणजे निशिगंधा, याला आपण हिंदीमध्ये रजनीगंधासुद्धा म्हटले जाते. त्यानंतर इथे आहे पुदिना, जो की यूज केला जातो प्रत्येक जेवणामध्ये यूज केला जातो. त्यानंतर इथे पुढे आहे क्लेमॅटिस फ्लॉवर, जे की मलासुद्धा माहिती नव्हतं. त्यानंतर हे आहे वॉटर ग्रॉस लीव्स. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत स्नो क्रिस्प प्लांट्स, जे की क्रिसमस ट्रीसुद्धा म्हटलं जातं ह्याला. आणि त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत लिपस्टिक प्लांट, ह्याला एल्गोनियम रेड प्लांटसुद्धा म्हटलं जातं आणि हे लकी प्लांटसुद्धा मानलं जातं. त्यानंतर आपण इथे पाहत आहोत गुलाबाचे रोपटे. गुलाब अतिशय कोमल फूल आहे. याचे वैज्ञानिक नाव रोजा आहे आणि दिसण्यात अतिशय सुंदर, फुलांचा राजा म्हटलं जातं. त्यानंतर हे फूल अनेक वेगवेगळ्या रंगामध्ये आढळते, जसे की इथे आपण पाहत आहोत पिंक कलरचं आहे, ऑरेंज आहे, येलो आहे. त्यानंतर आपल्याला इथे रेड गुलाबसुद्धा दिसत आहे. जगभरात गुलाबाच्या फुलांच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. गुलाबाच्या फुलांची शेती जगभरात केली जाते. त्याचप्रमाणे भारतात बरेच लोक आपल्या घराच्या अंगणात गुलाबाची झाडं लावतात. त्याचप्रमाणे रोज डेला गुलाबं खूप यूज केली जातात. आणि त्या आपण पाहत आहोत प्रिन्सेस फ्लॉवर्स, यांना प्रिन्सेस फ्लॉवर्स म्हणून ओळखले जाते. त्यानंतर इथे आहे मोगऱ्याचं झाड, मोगऱ्याचं सुंदर असं रोपटं. आणि इथे आहे लिंबाचं रोपटं. त्यानंतर इथे आहे पेरूचं झाड, ज्याला की एक पेरू आलेला आहे. आणि इथे आहे चमेलीचे रोपटे, सुंदर असे रोपटे. त्यानंतर इथे कोलियसचे प्लांट्स आहेत, जे की वेगवेगळ्या प्रकारमध्ये दिसत आहेत आपल्याला. इथे आहे लाईट ग्रीन, त्यानंतर इथे रेडिश कोलियस प्लांट्स दिसत आहे. त्यानंतर हे आहे चिको ग्रीन रेड प्लांट. त्यानंतर इथे पाहत आहोत केळीचं झाड आहे, याची पानं पत्रावळी म्हणून सुद्धा यूज केली जातात. त्यानंतर इथे आहे तगरच्या फुलाची रोपटी. इथे आहे वंशा नेचर केअर बेल प्लांट.
त्यानंतर इथे पुढे पाहत आहोत कोरफडची झाडं आहेत, आणि ही सगळी कढीपत्त्याची झाडं। आपल्या घराच्या परिसरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि फुलांची झाडे लावतो। त्यामधील आपल्या घराच्या परिसरामध्ये हमखास असणारे फुलाचे झाड म्हणजे जास्वंदीचे फुलाचे झाड। देवा गणेशाच्या पूजेत फुलांचं वेगळंच महत्त्व आहे। गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे, म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदाची फुले अर्पण करायला हवीत। जास्वंदाचे फूल हे एक सुगंधरहित फूल आहे। त्यानंतर इथं आपण पाहत आहोत आउटडोर प्लांट्स। इथे आहे गोल्ड डस्ट क्रोटॉन थीन लिव्स, त्यानंतर इथे आहे गोल्ड डस्ट स्मॉल लिव्स, त्याला पेट्रा क्रोटॉन सुद्धा म्हटले जाते। इथे आहे सुपारीचे झाड आणि हे आहे एरिका पाम ट्री। समोर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर पॉट्स आणि सिरॅमिक पॉट्स इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत, तर चला पाहूयात काय काय आहे इथे। इथे गाय आणि वासूची सुंदर अशा मूर्ती आहेत, त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बर्नी आहेत, इथे फ्लॉवर पॉट्स दिसत आहेत आपल्याला, इथे गल्ले आहेत, त्यानंतर इथे मटकी ठेवलेले आहेत। समोर वेगवेगळ्या प्रकारचे सेरेमिकच्या कुंडीज ठेवलेल्या आहेत, राऊंड शेपमध्ये आहे, स्क्वेअर शेपमध्ये आहे, आपण पाहू शकता। त्याच्याच बाजूला प्लांट पोल्स आहेत जे की प्लांटच्या सपोर्टसाठी यूज केले जातात। त्यानंतर इथं वरती हँगिंग पॉट्स आहेत आपण पाहू शकता, ज्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत। त्यानंतर इथे खाली मनी प्लांट आहे, त्याच्याच बाजूला क्रोटॉन पेट्रा प्लांट आहे जे की हाऊस प्लांट्स म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर नॉर्फोक इझलँड पाईन प्लांट्स आहे, त्यानंतर इथे लॉलीपॉप प्लांट आहे आणि हे आहे डेव्हिल लिवी प्लांट। त्यानंतर इथं रेड कलरचं कॅक्टस आहे, दोन प्रकारचे कॅक्टस दिसत आहेत आपल्याला। त्यानंतर इथं जेड प्लांट आहे, क्रॅसुला प्लांटसुद्धा म्हटले जाते। त्यानंतर इथं कॅटी प्लांट आहे, फ्लेमिंग कॅटी, दोन प्रकारचे कॅटी आहेत। त्यानंतर हे गोल्डन श्रीम प्लांट, गोल्डन श्रीम प्लांट आणि इथे बांबू प्लांट। सो इथे आपण पाहू शकतो चायनीज एव्हरग्रीन प्लांट्स आहेत आणि हे रेड आहेत, त्यांना म्हणतात रेड पेंटर पॅलेट प्लांट्स। त्यानंतर इथे आहे पर्पल ऑर्चिड फ्लॉवर, त्यानंतर इथे सिल्वर एव्हरग्रीन पेंटेड प्रॉपसुद्धा म्हटले जाते या झाडांना, आणि इथे खाली आहे बिझी लिझी फ्लॉवर्स। सो अशा प्रकारे आपण सर्व प्लांट्स आणि फ्लॉवर्सची इन्फॉर्मेशन घेतली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिलॉग कसा वाटला मला नक्की कळवा, आणि नेक्स्ट टाईम आपण होलसेल नर्सरी व्हिजिटसुद्धा करणार आहोत। टिल देन try once what others say you can't do and you will never pay attention to their limitations again. Thank you.